प्रोड्यूस बाय सताक्षी कलेक्शन सिहोरा। फैशन और स्टाइल की दुनिया का एक अनोखा कलेक्शन लेकर आया है एकमात्र सताक्षी लेडीज कलेक्शन। तुमसर नगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे 2 वर्षापासून बंद पडलेली बोरिंग सामाजिक कार्यकर्ता व राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष इंजिनियर सागर मनोहर गबने यांच्या प्रयत्नामुळे सुरू झाली। गांधीनगर तुमसर बुद्ध विहाराजवळ असलेली बोरिंग गेल्या 2 वर्षांपासून बंद पडलेली होती व नळ नसल्याने पाण्याची टंचाई आणि लोकांची गैरसोय होत होती। नागरिकांनी दुरुस्तीची मागणी घालूनही नगरपालिकेचे दुर्लक्ष कायम होता। अखेर लोकांनी ही अडचण सामाजिक कार्यकर्ता व राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष इंजिनियर सागर मनोहर गबने यांच्या लक्षात आणून दिले आणि त्यांनी उशीर न करता सजग होऊन बोरिंग दुरुस्तीच्या प्रयत्नाला सुरुवात केली। त्यांनी स्वतः नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांच्या या सत्यकृत्याला नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांचा सहभाग लाभला आणि प्रयत्नाला यश आले। 2 वर्षापासून रखडलेल्या बोरिंगचे काम अगदी 2 दिवसात पूर्ण झाले। जनतेच्या हितासाठी केलेल्या प्रयत्नांना फळ मिळतेच हे बघत जनतेने इंजिनियर सागर गबने यांचे आभार मानले। सागर मनोहर कंपनी राहणार गांधीनगर तुमसर। ही बोरिंग मागच्या 2 वर्षापासून बंद होती। त्याची कंप्लेंट काकावकरांनी बऱ्याचदा नगर परिषद मध्ये जाऊन केली पण कोणी त्याकडे लक्ष दिलं नाही। 2 दिवसापहिले मी प्रदीप भाऊ पटोरे यांना फोन लावला की भाऊ म्हटलं आमच्या वार्डातली बुद्धविहाराच्या बाजूची गांधीनगरच्या बाजूची जी बोरिंग आहे ती मागच्या 2 वर्षापासून खराब आहे पण त्याकडे सगळे दुर्लक्ष करतात। त्यांना फोन केला पण त्यांनी आपल्या एका फोनवर हे बोरिंग दुरुस्त केली। 2 वर्षापासून बंद होती पण सागर भाऊ गबने यांना सांगितलं त्यांना 2 दिवसात काही बोरिंग आम्ही चालू करून दिला। याच्या आधी नगर प्रशासनाने 5-7 आपण कंप्लेंट केला म्हणून चालू करून दिला नाही। पण सागर भाऊला आम्ही सांगितलं तर त्यांना आम्हाला 2 दिवसात हे बोरिंग चालू करत त्याच्याबद्दल आपण सागर भाऊला अभिनंदन। आपके अपने चैनल BS क्राइम इंडिया न्यूज की खबर सबसे पहले देखने के लिए चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूले।